नमस्कार दोस्तानो, मी हेमंत देसाई, हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत. आणि पुन्हा एकदा आवाहन करतो की हा चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल आयकनचं बटन दाबा. मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे की मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा तापलेला आहे. आज राज्यभर आज काल ठिकठिकाणी बंद पाळण्यात आला, रास्ता रोको करण्यात आला, काही ठिकाणी गाड्या पेटवण्यात आल्या. हिंसाचार कोणीही करू नये आणि म्हणून मी सुद्धा आवाहन करतो की शांततेने आंदोलन करा. पण जालन्यामध्ये मनोज जारंगे पाटील यांनी जे आंदोलन सुरू केलेले आहे, त्यांनी असं सांगितलेलं आहे की सर्वोच्च न्यायालयात जो मराठा आरक्षणाचा व्यापक प्रश्न गेला होता, त्याच्याशी माझ्या आंदोलनाचा संबंध नाही. आमचं म्हणणं असं आहे की आमच्या भागातले, म्हणजे मराठवाड्यातले, जे पूर्वी हैदराबाद संस्थानाचा जो भाग होता, त्या हैदराबाद संस्थानाचा मराठवाडा जेव्हा हिस्सा होता, म्हणजे महाराष्ट्रात मराठवाडा येण्यापूर्वी तिथल्या मराठ्यांना, तिथल्या कुणब्यांना, तिथल्या मराठ्यांना OBC अंतर्गत, म्हणजे कुणबी समजून मराठा कुणबीयांना जी सवलत मिळत होती आरक्षणाची, ती सवलत आम्हाला मिळाली पाहिजे यासाठी माझं आंदोलन आहे. या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी समिती नेमलेली होती, म्हणजे एकनाथ शिंदे यांनी. त्या समितीची मुदत संपली, पण त्या समितीने अहवाल दिला नाही, काहीच केलं नाही त्यांनी, आम्हाला काहीही कळवलं नाही. आणि मुख्यमंत्र्यांनी याच्या संदर्भात एकूणच थापेबाजी केली, असं एक प्रकारे अशा प्रकारची टीका त्यांनी, मनोज यांनी केलेली होती. त्यांनी अत्यंत जिद्दीने हा मुद्दा लावून धरलेला आहे आणि 2 दिवसात हा प्रश्न सुटला नाही तर आता मी पाणी घेतो आहे, मी पाणीसुद्धा घेणार नाही, अशा प्रकारचा इशारा त्यांनी दिलेला आहे. त्यामुळे सरकारला या प्रश्नात लक्ष घालावंच लागेल आणि सरकारला या प्रश्नाचं गांभीर्य, म्हणजे त्याचं राजकीय गांभीर्य लक्षात आलेलं आहे. कारण आता एकनाथ शिंदे, फडणवीस आणि अजितदादा पाटील पवार यांच्या सरकारच्या विरोधाची नाराजी प्रकट होऊ लागलेली आहे. एवढंच नव्हे तर गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, आणि फडणवीसांनी राजीनामा दिला नाही तर अजितदादांनी या सरकारमधनं बाहेर पडावं, असं अनेक मराठा संघटनांनी आज जाहीरपणे असं म्हटलं. मोर्चामध्ये तशा प्रकारच्या घोषणा दिल्या की अजितदादा तुम्ही बाहेर पडा म्हणून. त्यामुळे या प्रश्नाला राजकीय वळण आहेच, पण मुद्दा असा आहे की कधी नव्हे ते आज देवेंद्र फडणवीस यांनी, म्हणजे जी संयुक्त पत्रकार परिषद झाली शिंदे फडणवीस आणि अजितदादा यांची, त्या पत्रकार परिषदेमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी लाठीमार जो झाला आंदोलनकांवर जालनामध्ये, त्याच्याबद्दल क्षमा याचना केली, क्षमा मागितली त्यांनी. मला आश्चर्य वाटलं की फडणवीस कधीही क्षमा मागत नाहीत, कारण त्यांचे गुरु कोण आहेत? नरेंद्र मोदी. ते कधीही आपली चूक कबूल करत नाहीत, माघार घेत नाहीत आणि माझंच खरं असं म्हणतात. तोच पॅटर्न देवेंद्र फडणवीसांचा आहे. मी म्हटलं यांनी माफी कशी मागितली, क्षमा कशी मागितली? कारण आधीच 2 दिवसापूर्वी काय म्हणाले होते फडणवीस लाठीमार झाल्यानंतर? ते असं म्हणाले होते की अगोदर दगडफेक झाली आणि मग लाठीमार करावा लागला आणि तो केला नसता तर अनेक पोलीस खूप घायाळ झाले असते, जखमी झाले असते, खूप गंभीर पेचप्रसंग निर्माण झाला असतो. मग असं जे आहे, म्हणजे दगडफेकीचे आरोप करण्यात आले आणि प्रत्यक्षामध्ये जे व्हिडिओ नंतर व्हायरल झाले ते असे होते की अनेक बाया बापड्या या सांगतात की लाठीमार करू नका, आम्ही काही करत नाही आहेत, थांबवा थांबवा हे सगळं. पण काहीही कारण नसताना, प्रोव्होकेशन नसताना पोलिसांनी निर्घुणपणे लाठीमार केला. त्यात म्हाताऱ्या बायकासह सुटल्या नाहीत, डोक्यावरती प्रहार करण्यात आले, लाथा मारण्यात आल्या, लहान मुलंसुद्धा होती काही त्याच्यामध्ये. अशा प्रकारचे व्हिडिओ व्हायरल झाले आणि त्याची सत्यता, आता सत्यता आहेच त्याची, ते काय कोणी खोटे असे व्हिडिओ व्हायरल करत नाही. पण या संबंधात शरद पवार यांनी ताबडतोब भेट दिली आणि मागणी केली की न्यायालयीन चौकशी व्हावी. शरद पवारांनी कुठेही काहीही प्रक्षोभक विधान केले नाही, कारण ते 4 वेळा मुख्यमंत्री राहिलेले आहेत, जबाबदार नेते आहेत, प्रगल्भ आणि संयमी नेते आहेत. स्टेट्समन किंवा मुत्सद्दी कसा असावा हे पवारांच्या त्या दिवशी जे पत्रकार परिषदेमध्ये लक्षात आलं. शरद पवारांनी एवढंच सांगितलं की हिंसाचार कधीही करू नका, संयमाने आंदोलनकारी संयमानेच आंदोलन केलं पाहिजे असं आवाहन केलं. एवढंच नव्हे तर ते म्हणाले की मुख्यमंत्री शिंदे यांनी
चर्चा करण्याची वाटाघाटींची तयारी दाखवलेली आहे, त्याचं मी स्वागत करतो असंही ते म्हणाले. शरद पवारांनी कुठेही राजकारण केलं नाही, पण ते एवढं म्हणाले की वरून आदेश आल्याशिवाय, म्हणजे कोणाचा आदेश आला, कशामुळे लाठीमार झाला अचानकपणे काही कारण नसताना, याची चौकशी व्हावी आणि न्यायालयीन चौकशी व्हावी असं शरद पवार. पण न्यायालयीन चौकशी नाही, पोलीस अधिकाऱ्यांमार्फतच, अतिरिक्त महासंचालकांच्या मार्फत मला वाटतं चौकशी करण्याचे आदेश दिले. न्यायालयीन आदेश, चौकशीचे आदेश द्यायला पाहिजे होते, ही योग्य मागणी होती, ती फेटाळण्यात आली. नंतर एकनाथ शिंदे म्हणाले की सगळे जे आता बळवेगिरी करतायत, म्हणजे तिथे जाऊन आंदोलनकर्त्यांची भेट घेणारे लोक जे आहेत ते बळवेगिरी करतायत, असा शब्दप्रयोग मुख्यमंत्र्यांनी वापरला. याचं कारण काय, म्हणजे शरद पवार तिथे गेले, विजय वडेट्टीवार गेले, पण मुख्य म्हणजे उद्धव ठाकरे तिथे गेले. पण उद्धव ठाकरे तिथे गेले नसते तर म्हणाले असते की हे घरी बसतात, गेले तरी ठीक आहे, मग राजकारण करतायत म्हणायचं. पण उद्धव ठाकरेंनी जखमीची विचारपूस केली आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं की अतिशय दुर्दैवी हा लाठीमार आहे आणि याचा निषेध केला पाहिजे. एवढंच नव्हे तर त्यांनी पुढे जाऊन सरकारने राजीनामा दिला पाहिजे खरं म्हणजे अशी मागणी केली. पण हे सगळे राजकारण करतायत आणि मग काय म्हणाले, उदयनराजे आणि संभाजीराजे तिथे गेले ते मात्र राजकारण करत नाही, त्यांनी जाऊन उलट फुंकर घातली, विचारपूस केली, अशा प्रकारचं वक्तव्य एकनाथ शिंदेने केले. आता एकनाथ शिंदे राजकारण करत नाही, तुमचा उद्धव ठाकरेंबद्दलचा जो पोटशूळ आहे तो वारंवार उठत नाही का? उद्धव ठाकरेंनी जाण्यामध्ये चूक काय, मी विरोधी पक्षाचे नेत्यांनी आंदोलकांना भेटणं, चर्चा करणं चूक काय, त्याच्यात गेलंच पाहिजे. ते एक फडणवीस जात नव्हते विरोधी पक्ष नेते म्हणून, पण करोनाच्या काळामध्ये, अत्यंत संकट काळामध्ये, रेमडेसिवीरचा जी टंचाई निर्माण झाली असताना फडणवीस कुठल्या प्रकारचं आंदोलन करत होते तेव्हा, कशाप्रकारचे आरोप करत होते, मंदिरं ताबडतोब उघडा, करोना कितीही वाढो मंदिरं उघडा पाहिजे, हे कोण करत होतं, हे राजकारण नव्हतं. त्यामुळे हे अतिशय निषेधार्ह गोष्ट आहे. फडणवीसांनी क्षमा मागितली ठीक आहे, पण मग आदल्या दिवशी ते काय म्हणाले होते, लाठीमारचं समर्थन करत होते एक प्रकारे, मग ती आपली चूक झाली ही कबूल, हे कबूल केलं का त्यांनी, ते का म्हणत होते असं, केवळ पोलीस अधिकाऱ्यांनी काही सांगितलं एकतर्फी संपूर्ण माहिती घ्यायची आणि आंदोलकांवरती आरोप करायचे आणि आता माफी मागायची, माफी मागितल्यानंतर मग विरोधकांवर शरसंधान करायचं आणि त्यामध्ये सुद्धा आपली चूक गिरे तो भी टांग उपर आपली असते पाहिजे. हे फडणवीसांचं हे जे वर्तन आहे ते अतिशय चुकीचं आहे आणि त्याचा जेवढा धिक्कार करावा तेवढा थोडा. खरं तर त्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे. एक तर असं आहे की बारसूला लाठीमार झाला, तो कसा काय लाठीमार झाला, ते आंदोलक तिथे जात होते तेव्हा आंदोलकांना जाऊन कसं दिलं जात नव्हतं, मीडियाला जाऊ दिलं जात नव्हतं, जाऊ दिलं जात नव्हतं, हे बघितलं आहे ना आपण, कशाप्रकारे आरोप केले जात होते तिथे. दुसरी गोष्ट अशी की वारकऱ्यांवर लाठीमार झाला, नाही झाला लाठीमार असं म्हणाले, मग व्हिडिओ व्हायरल करण्यात आला, लाठीमार झालाच नाही म्हणाले ते. आता ते जे अधिकारी आहेत, एक आपले सौरभ, त्यांचं काय नाव, बरोबर, सौरभ त्रिपाठी, खंडणीच्या प्रकरणात अडकलेले अधिकारी ज्यांना महाविकास आघाडी सरकारने, म्हणजे ठाकरे सरकारने त्यांना निलंबित केलं होतं, त्यांना आता पुन्हा गुप्तवार्ता विभागात आणण्यात आले. किती गोष्टी सांगायची, हजारो मुली बेपत्ता होत आहेत, गुन्हेगारी वाढलेली सर्व प्रकारची, आणि ह्या प्रकारचे लाठीमार होणं, अशा वेळी माझ्या मते देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःहून राजीनामा देणं योग्य होईल, बाकी खाती ठेवावी त्यांनी त्यांच्याकडे जी काय ती, पण राजीनामा दिला पाहिजे त्यांनी. फडणवीस काय म्हणाले की आम्हाला म्हणता की तुम्ही वटहुकूम का नाही काढला म्हणून, म्हणजे जसं दिल्ली सरकारने जो अध्यादेश काढण्यात आला होता, म्हणजे दिल्ली सरकारला सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं की अमुक अमुक या विषयात सगळ्या, की तुम्हाला अधिकार आहेत आणि तुमच्या कामामध्ये हस्तक्षेप केला जाऊ नये, म्हणजे केंद्र सरकारतर्फे. मग काय केलं, केंद्र सरकारने आम आदमी पक्षाचं तिथे सरकार असल्यामुळे तातडीने अध्यादेश काढला. अध्यादेश काढून त्यांनी आपल्याला हवं ते करून घेतलं. मग हा जो अध्यादेश तुम्ही काढता, उद्धव ठाकरे म्हणाले की सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण अवैध आहे
जे फुलप्रूफ आरक्षण आहे मी दिलेलं आहे, मीच दिलेलं आहे फक्त, असं जे फडणवीस म्हणत होते ते हायकोर्टात टिकलं पण सुप्रीम कोर्टात टिकलं नाही. सुप्रीम कोर्टाने म्हटलं की असं देता येत नाही, अवैध ठरवलं पूर्णपणे त्यांनी. पुन्हा त्यांनी याच्याकडे केलं, पुन्हा फेटाळून लावलं दोनदा. मग हे लक्षात घेतलं पाहिजे की ते फेटाळून का लावण्यात आलेलं आहे, 50% वर आरक्षण देता येणार नाही. मग आता जर मराठ्यांना आरक्षण द्यायचं असेल, ओबीसींचं आरक्षण कायम ठेवून हे दोघांनाही आरक्षण द्यायचं असेल, तर 50% वर जाते ते. बरं, बाकीच्या राज्यामध्ये ते आरक्षण दिलं जात आहे, बरं महाराष्ट्रात देता येते. सुप्रीम कोर्टाने म्हटलेले फेटाळले, तर अध्यादेश काढायचा असेल तर उद्धव ठाकरे म्हणाले की फडणवीस म्हणाले की उद्धव ठाकरेंनी वर्षभर का नाही काढला तो, त्यांचं सरकार असताना. तर उद्धव ठाकरेंनी सांगितलं, म्हणजे फडणवीस तुम्ही म्हणजे ते वकील आहेत फडणवीस, तुम्हाला एवढी साधी गोष्ट कशी कळत नाही. हा अध्यादेश काढण्याचं काम हे सुप्रीम कोर्टाचं, सुप्रीम कोर्टाने एखादी गोष्ट केली त्याच्यावर अध्यादेश काढायचा असेल आणि जो सर्व राज्यामध्ये लागू व्हायचा असा विषय आहे तर तो केंद्र सरकारने काढायला पाहिजे, हे एवढी साधी गोष्ट तुम्हाला कशी कळत नाही. अशा प्रकारे उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांचे दात घशात घातलेले अक्षरशः. प्रत्येक गोष्ट महाविकास आघाडी सरकारच्याकडे टोलवायची. आता तुम्हाला दुसरी सांगतो, फडणवीसांचं या गोष्टी सांगितली, गृहखात्याचा कारभार अतिशय वाईट आहे. अजून एक गोष्ट सांगतो, आता ती थोडीशी व्यक्तिगत आहे. फडणवीसांच्या घरी एक जो बेपत्ता असला, फरार असलेला जो वादग्रस्त व्यवहार करणारा गुंडच म्हणावा असा माणूस तो फोन करत होता, त्याची मुलगी त्यांच्याकडे जात होती त्यांच्या बंगल्यावरती, हा विषय उपस्थित झाला होता, विधानसभेमध्ये उपस्थित झाला होता. आणि गृहखात्याला, गृहमंत्र्यांना कोणी कसं काय जाऊन भेटू शकतं त्यांच्या घरी? ही जी कोणी मुलगी होती जी भेटत होती त्यांच्या घरी जाऊन, हे गृहखात्याचं अपयश नाही का? किंवा उपोषणाच्या ठिकाणी, जालन्याच्या ठिकाणी हे हे आंदोलन असं सुरू होणार आहे, ते तापणार आहे, ते फैलावणार आहे, याचा अंदाज गुप्तचर खात्याला आला नाही, गृहखात्याला आला नाही? हे अपयश आहे, अकार्यक्षमता आहे फडणवीसांची. फडणवीसांनी गृहमंत्री म्हणून राजीनामा दिलाच पाहिजे, यात काहीही राजकारण नाही. अकार्यक्षमतेपोटी त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. आणि त्यांनी शरद पवारांवरती आरोप केला की गोवारीचा हत्याकांड, गोवारीचा हत्याकांड 35 वर्षापूर्वीची गोष्ट तुम्ही काढत आहे, 35 वर्षापेक्षाही जास्त वर्ष झाले. आणि शरद पवार तेव्हा मुख्यमंत्री होत, आता त्याच्यामध्ये मुख्यतः चेंगराचेंगरी होऊन जास्त लोक गेले, म्हणजे काठ्याकडून बडवलं लोकांना खूप, असं काही चेंगराचेंगरीमध्ये मुख्यतः लोकं गेले होती, दुर्दैवी गोष्ट होती. आणि मग आदिवासी विकास मंत्री, कारण त्याच्या कक्षेत हा विषय होता, शरद पवार तेव्हा मुंबईत होते, घटना घडली दाखवलं, पण मधुकर पिसड यांनी राजीनामा दिला त्यावेळी. दुसरी गोष्ट शरद पवारांनी सांगितली की ज्यावेळी मुंबईमध्ये हल्ला झाला मुंबईवरती, तेव्हा बडे बडे शहरों में ऐसे हादसे होते हैं किंवा अशा याचं वक्तव्य गृहमंत्री आर आर पाटील यांनी केलं. हिंदी भाषेवर त्यांची हुकूमत नव्हती, एवढ्या मीडियापुढे मीडिया जायचं त्यांचा फारसा प्रसंग आला होता, बोलून गेले खूप झाली होती, पण त्यांचा राजीनामा घेण्यात आला त्यावेळी, ते गृहमंत्री होते. अशावेळी मग त्यांचा राजीनामा तुम्ही मागितला, तो घेतला, मग तुम्ही का नाही देत आहे राजीनामा? तुमची काहीही चूक नाही. दुसरी गोष्ट, एकनाथ शिंदे काय म्हणाले की महाविकास आघाडी सरकारने हा विषय नीट हाताळलाच नाही. माझ्याकडे व्हिडिओ उपलब्ध आहे, मित्रांनो लक्षात घ्या, हे लबाड किती लोक आहेत बघा. एकनाथ शिंदे म्हणाले होते त्यावेळी की हा विषय आम्ही अत्यंत योग्य पद्धतीने हाताळतो आहे, मराठा आरक्षणाचा विषय. आणि मला वाटतं मराठवाड्यात ते गेले असताना असा तो व्हिडिओ उपलब्ध, विनायक मेटेंचा उल्लेख आहे त्याच्यात. विनायक मेटे भेटले त्यांना, मग अनिल परब आणि जिल्हाधिकारी यांच्यामध्ये काही चर्चा झाली आणि हा विषय आम्ही व्यवस्थित हाताळतो आहे. शिवाय अन्य वेळेसुद्धा त्यांनी मला सांगितल्याचं आठवतं की मराठा आरक्षणाचा विषय आम्ही गांभीर्याने हाताळतो आहे अत्यंत. अजितदादा म्हणाले होते त्याच्यामध्ये, जेव्हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला त्यावेळी अजितदादा असं म्हणाले होते की याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की न्यायालयामध्ये आम्ही भक्कमपणे बाजू मांडली, हे एकनाथ शिंदेही म्हणाले होते. तज्ज्ञ वकील दिले होते, जे सेना भाजप म्हणजे फडणवीस सरकारने दिले होते तीच वकिलांची पाऊच होती. आणि अशोक चव्हाण हे जे मराठा आरक्षणविषयक उपसमितीचे प्रमुख होते, त्यांनी तर खूप प्रयत्न केले यासाठी.
हे अशोक चव्हाण हे स्वतःहून आपली बाजू मांडत नाही जास्त वेळा, उलट मीडियापुढे सारखे येत नाहीत. त्यांचं म्हणणं तेव्हापासूनचं होतं, पण ते महत्त्वाची गोष्ट होती की कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी यांनाही त्यांनी जे दोन वकील होते आपले ऑलरेडी त्याच्या खेळीस यांची मदत घेतली, स्वतःचा व्यक्तिगत संबंधाचा उपयोग करून घेतला त्यांनी, समर्थपणे बाजू मांडली पूर्णपणे. हे खोटं बोलतात की यांनी काहीच केलं नाही, वकील दिले नाहीत, पूर्णपणे समर्थपणे कायदेशीर बाजू महाविकास आघाडी सरकारने मांडली, पण सुप्रीम कोर्टामध्ये ते टिकू शकलं नाही ते, कारण हायकोर्टाचे निर्णय सुप्रीम कोर्टात अनेकदा फिरवले जातात. पण हायकोर्टाचा निर्णय आमच्या बाजूने आला आणि जेव्हा फडणवीस म्हणाले की मी मुख्यमंत्री होते, मी कसं केले बघा आणि यांनी कसं केले बघा, आणि हे जेव्हा सुप्रीम कोर्टाने ठाकरे सरकार असताना मराठा आरक्षणाचा विषय मी तो फेटाळून लावलं तेव्हा हे म्हणाले की बघा यांना ते टिकवता आलं नाही. अरे त्यांचं ते सुद्धा मुख्यमंत्री असते, भाजपचं सरकार जरी असतं तरी ते सुप्रीम कोर्टाचा असाच निर्णय येणार होता, कारण तेच वकील होते, तोच युक्तिवाद होता, तोच डेटा होता सगळा. हे किती लबाडी करत आहेत. हे उद्धव ठाकरे सरकार हे नालायक सरकार आहे असं म्हणायचं, पूर्णपणे एकतर्फी बोगस खोटारडेपणा करून ते बदनामी करतात. हो कार्यक्षमता असेल तर सांगा तुम्ही, पण अपप्रचार करता तुम्ही. आणि अजितदादांनी हे सांगितलं होतं बघा की देशातील अन्य राज्यात आरक्षण मर्यादा 50% पुढे असतानाही मराठी आरक्षणासंदर्भात असा निर्णय, मी सुप्रीम कोर्टाचा निर्णय महाराष्ट्राच्या मराठा आरक्षणाच्या विरोधात लागणे हे आकलनापलीकडचं आहे असं अजितदादा म्हणाले होते. ते म्हणाले होते आम्ही मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आणि शिफारस असूनही असा निर्णय कसा आला, धक्कादायक आहे असं अजितदादा म्हणाले. आत्ता 3 महिन्यापूर्वी दादा फडणवीसांच्या बरोबर सरकारमध्ये जाण्यापूर्वी म्हणजे ते महाविकास आघाडीचाच अविभाज्य भाग होते तेव्हा अजितदादा काय म्हणत होते, म्हणाले होते, तोही व्हिडिओ उपलब्ध आहे त्यामध्ये ते असं कोणीतरी त्यांना विचारलं की याच्यातनं म्हणजे ओबीसींच्या कोट्यातून ओबीसींचा जो कोटा आहे त्याच्यातनंच त्यातलाच वाटा मराठ्यांना देण्यासंबंधी चर्चा सुरू झाली तेव्हा दादा म्हणाले की अशी चर्चा अचानकपणे का सुरू झाली, याच्यात काही राजकारण असण्याची शक्यता आणि हे सत्ताधारी, हे राजकारण करत, सत्ताधारी म्हणजे कोण, शिंदे फडणवीस सरकार, ते राजकारण करतायत बेरोजगारी आणि महागाईच्या प्रश्नापासून दूर जाऊन ते राजकारण करतायत असं अजितदादा 3 महिन्यापूर्वी म्हणाले. म्हणजे मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, कुणबी हे सगळे प्रश्नाचं राजकारण शिंदे फडणवीस हे करतायत असं अजितदादा 3 महिन्यापूर्वी म्हणाले. आणि आज ते मात्र शेजारी बसून, एकनाथ शिंदेच्या शेजारी बसून ते काय म्हणत होते, आज जेव्हा शेजारी बसलेले देवेंद्र फडणवीस म्हणत होते की महाविकास आघाडी सरकारने सगळं म्हणजे आरक्षण घालवलं काहीच केलं नाही त्यांनी, त्यांची काहीच त्यांनी बेजबाबदारपणे वागले, तेव्हा मुकाटपणे बसले होते अजितदादा. म्हणजे हा किती ढोंगळीपणा आहे उच्च दर्जाचा अजितदादांचा. तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादी सरकार असताना पहिल्यांदा म्हणजे पृथ्वीराज चव्हाण सरकार असताना आरक्षण देण्याचा निर्णय झाला तो टिकला नाही, त्यात अजितदादा होते. महाविकास आघाडी सरकारमध्ये अजितदादा होते, आत्ताही अजितदादा आहेत, पण ते कुठलीही म्हणजे कशीही टोपी फिरवतात ते. आणि ते असं म्हणाले की लाठीमार झाला जो तो आम्ही आदेश दिला असं सिद्ध करून दिलं तुम्ही तर आम्ही राजीनामा देऊ, नाही तर जे आरोप करतात त्यांनी राजीनामा द्यावा. अहो अरे असे तोंडी आदेश जे दिले जातात, आता हे दिले गेलेत की नाही चौकशीनंतर स्पष्ट होईल, चौकशीनंतर स्पष्ट होईल. मी म्हणतो मी काहीही स्पष्ट होणार नाही, कारण ज्येष्ठ पोलीस अधिकारी चौकशी करणार ते यांच्या हाताखालीच आहेत, ते कशाला सत्य अहवाल देतील ते. त्यामुळे असं आहे न्यायालयीन आदेश चौकशी व्हायला पाहिजे, ती होणार नाही ती चौकशी. आणि मग यांनी आदेश दिले की नाही कोणाला माहिती आहे ते काय, अचानक पुणे पोलीस अधिकारी असा निर्दयपणे लाठीमार स्वतःच्या जबाबदारीवरती करतील, कोणाचा आदेश असल्याशिवाय लॉजिक करा तुम्ही, लॉजिक हे. आता हा मुद्दा झाला. मी तुम्हाला सांगितलं की हे खोटारडेपणा कसा करतायत, म्हणजे महाविकास आघाडी सरकारमध्ये एकनाथ शिंदे होते, मी आज सकाळी पोस्ट टाकली होती की शिंदे त्याच्यामध्ये होते, बरं त्या मराठा आरक्षण विषयक उपसमिती अशोक चव्हाणांच्या समितीत ते होते, मला वाटतं अजितदादासह होते,
दिलीप वळसे पाटील होते, आता हे वळसे पाटील सुद्धा त्या याच बाजूला आहेत, मंत्री आहेत ते, म्हणजे शिंदे फडणवीस अजितदादा सरकारमध्ये, त्रिशूल सरकारमध्ये। आता मग मला सांगा की त्यांची काहीच जबाबदारी नाही? म्हणजे आत्ता बघा, शिंदे मी काय पोस्ट टाकली होती की महाविकास आघाडी सरकारने मराठा आरक्षण देण्यासंदर्भात जबाबदारी निभावली नाही म्हणून आरक्षण गेलं, समजा हे जर खरं असेल तर त्यासंबंधी काही पत्रव्यवहार केला होता का? उद्धव ठाकरेंनी काही पत्र पाठवलं होतं का एकनाथ शिंदेनी किंवा अजितदादांनी पाठवलं होतं का की हे तुमचं बरोबर नाही? पत्र पाठवून उत्तर नाही आलं किंवा मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये काही मिनिट्स आहेत का की यांनी मतभिन्नता दर्शवली होती किंवा मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत काही आपलं मत मांडलं होतं का की हे बरोबर नाही तुमचं, मी सांगतो तसं करा, असं काहीही झालेलं नाही आहे किंवा त्याचा पुरावा त्यांनी सादर केलेला नाही। मग त्यांनी राजीनामा तरी द्यायला पाहिजे होता ना की उद्धव ठाकरे आम्ही तुमचा निषेध करतो, आम्ही तुम्ही मराठांच्या मराठा समाजाला न्याय देत नाही आहेत, आम्ही राजीनामा देतो। पण ते केलं नाही त्यांनी, त्यामध्ये 2.5 वर्ष सर्व सत्ता उपभोगली, अजितदादांनी विरोधी पक्षनेता म्हणून सर्व मान सन्मान सगळा मान मराठा सगळा घेतला, सगळ्या फॅसिलिटीज घेतल्या आणि आतून महाविकास आघाडीला पोखरण्याचं काम केलं अजितदादा। विरोधी पक्षनेते म्हणून कर्तव्याला जागले नाहीत, लोकांशी मतदारांशी आघाडीशी प्रतारणा केली, हे लक्षात घ्या तुम्ही लोक हो। हे मराठा समाजालाही त्याबाबत प्रामाणिक नाही, थापेबाजी करतात आणि आता हे काय म्हणतात की आम्ही काय ठराविक वाक्य जे आहे त्यांचं शिंदेंचं की आम्ही काय जसं देवेंद्रजी म्हणायचे की फुल प्रूफ आरक्षण आहे आमचं, फुल प्रूफ आरक्षण आहे आणि कसं देवेंद्रजींनी दिलं आहे असं सगळं ढोल ताशे चालू होते, ते फुल प्रूफ आरक्षण फेटाळून लावलं सर्वोच्च न्यायालयाने, अजिबात फुल प्रूफ नव्हतं। म्हणजे जर पृथ्वीराज चव्हाण सरकारने किंवा नारायण राणे समितीने जे काही आरक्षणाचे नारायण राणे व काँग्रेसमध्ये असताना जे दिलं होतं 16%, तेही फेटाळून लावलं, ते कसं काय ते त्याला काही अर्थच नव्हता असं फडणवीस म्हणत होते, त्याच नारायण राणेने तुम्ही तुमच्याकडे घेतलं। त्या जे 16% आरक्षण जे पृथ्वीराज चव्हाण त्याच्यामध्ये अजितदादा होते त्यांच्यावर तुम्ही टीका करत नाही, काही कुठल्याही प्रकारची टीका करत नाही। मावळमध्ये लाठीमार झाला तो केव्हा झाला लाठीमार? जेव्हा लोकशाही आघाडी सरकार होतं, म्हणजे ज्याच्यामध्ये अजितदादा होते त्याच्यामध्ये, आणि त्याच्यावरती टीका करतायत फडणवीस आणि अजितदादा शांतपणे बसून ऐकतायत ते। त्यावेळी अजितदादांची काय भूमिका होती मावळचा लाठीमार झाला तेव्हा, हे लक्षात घ्या तेव्हा। म्हणजे अजितदादा हे अत्यंत सोयीस्करपणे बाजू पलटणारे लोक आहेत, एक चेहरे पे कई चेहरे लगाते हे लोक, जिथे सरशी तिथे बारशी, जिथे सत्ता तिथे अजितदादा, हे लक्षात ठेवा। आणि एकनाथ शिंदे यांचं एकमेव टार्गेट आहे की उद्धव ठाकरे हे यांना कसं काहीही येतच नाही, जा काही कळतच नाही जा असं म्हणायचं। ज्या फडणवीसांनी मराठा आरक्षणाबद्दल एवढा तो ते फार सहानुभूती आपण प्रामाणिकपणा असं दाखवतात, मग या आरक्षणाच्या संदर्भात हस्तक्षेप याचिका कोणी दाखल केलेली होती, कोण तो गुणवंत माणूस होता, कोणाला उभं करण्यात आलं होतं त्यावेळी आणि कोणी हस्तक्षेप याचिका त्यावेळी दाखल केली होती, ते कोणाच्या जवळचा तो होता माणूस आहे, म्हणजे तो वकील किंवा त्यांच्या पत्नी या वकील बाई आहेत त्या, म्हणजे एकीकडे मराठा आरक्षणासाठी आम्ही प्रामाणिक होत असं दाखवतो, त्याच्यावरतीच तिथेच त्याला छेद देणार किंवा त्याच्या विरोधात अशी याचिका करायची, हे कसं कोण करत आहे? आणि अशोक चव्हाण जे म्हणत आहेत असे की 50% वर आरक्षण दिलं जर टक्केवारी गेली तरच ओबीसींच्या कोट्यातनं न घेता हे आरक्षण मराठ्यांना देता येईल आणि ते करण्याचं काम हे केंद्र सरकारचं म्हणजे मोदी सरकारचं आहे, त्यांनी ते काम केलं पाहिजे आणि ते काम आपण करायचं नाही आणि राज्य सरकारला दोष द्यायचा असं महाविकास आघाडी सरकारच्या काळात झालं होतं। आता जर मराठा आरक्षण द्यायचं असेल समजा, तर प्रामाणिकपणे द्यायचं असेल तर तुम्ही अशा प्रकारे केंद्र सरकार त्यासंबंधी प्रयत्न करू शकतं, पण ओबीसींसाठी तुम्ही ओबी म्हणजे जातवाद जनगणनासह तुम्ही करत नाही, म्हणजे तुम्ही प्रत्येक समाजात धनगर आरक्षण द्यायचं घोषणा करायची द्यायचं नाही,
हा अप्रामाणिकपणा जो आहे तो मोदी आणि देवेंद्रजी या दोघांमध्ये तो आहे हे सांगायला पाहिजे। आता आणखीन काही एक दोन मुद्दे मला राहिले ते सांगायचं आहे की आता पवार शरद पवार तिथे गेले याच्यात काय चूक झाली हे मला तुम्ही सांगा। या वयामध्ये शरद पवार तिथे जाणं पक्षाचे कुठले आहे ते सोडून द्या तुम्ही, काय चूक आहे त्याच्यामध्ये? रोहित पवार तिथे गेले, चूक काय त्याच्यामध्ये? काय राजकारण करत आहेत ते? राजकारण करणं याच्यात वाईट काय? राजकारण लोकांच्या प्रश्नांचं राजकारण करतात, शेतकऱ्यांच्या प्रश्नांचं राजकारण आहे, ते करण्यात चूक काय हा प्रश्न त्यांना विचारायला पाहिजे। दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये आत्ता जे शिंदे फडणवीस दादा सरकारमधले 15 लोक जे आहेत ते या सरकारमध्ये आहेत, म्हणजे महाविकास आघाडी सरकारनी आरक्षण टिकवलं नाही, जे हायकोर्टात टिकलं होतं ते, असं म्हणायचं असेल तर त्यातले 15 लोक आता या सरकारमध्ये त्यांनी राजीनामा द्यावा। म्हणजे महाविकास आघाडी सरकारला नालायक ठरवायचं असेल तर या 15 जणांना हाकलून द्या देवेंद्रजी, हा मुद्दा। दुसरी गोष्ट म्हणजे तानाजी सावंत हे काय बोलले होते तुम्हाला माहिती आहे त्यांच्याबद्दल? तानाजी सावंत यांनी मराठा यांच्यासंबंधी फार आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं तानाजी सावंतांनी, ते तुम्हाला आठवते का? की साधारण एक वर्षापूर्वी त्यांनी म्हणजे मंत्री झाले, म्हणजे गेल्या सप्टेंबर, म्हणजे जे मंत्री आहेत आत्ताचे ह्याचे, त्यांनी आक्षेपार्ह विधान केलेलं होतं की म्हणजे यांना काय फारच खास मराठा आरक्षणाची खास सुटली किंवा अशा प्रकारचं वक्तव्य केलं होतं। त्या तानाजी सावंतांना मंत्रिमंडळात तुम्ही हाकलून का नाही दिलं? हे तानाजी सावंत हे अत्यंत वादग्रस्त विधानं करण्याबाबत अत्यंत प्रसिद्ध आहे, त्याच्याबद्दल खूप प्रसिद्ध आहे। मुद्दा असा आहे की देवेंद्रजींनी क्षमा मागितली ती प्रामाणिकपणे मागितली का? नाही। क्षमा मागायची आणि लगेच झोड उठवायची आणि आपण जबाबदार नाही याच्यामध्ये आणि आम्ही कशाला आदेश देऊ असं म्हणायचं, म्हणजे स्वतः हात वर करायचे, आम्ही चूक केलीच नाही असं तिघा जणांनी म्हटलं। मग या लाठीमारीची चौकशी कशी होणार? आमची काही जबाबदारी नाही असं अगोदर सांगायचा, यांनी सांगून ठेवल्या होती, मग त्यांच्या हाताखालचे पोलीस अधिकारी हे कशी चौकशी करू शकणार प्रामाणिकपणे? कोणी आदेश दिले हे महत्त्वाची गोष्ट आहे ना। राज ठाकरे यांनी चांगली भूमिका मांडली, ते म्हणाले की पोलीस असं करूच शकत नाही, कोणी आदेश दिले हे बघा। आणि राज ठाकरे असंही म्हणाले की राजकारण करू नका असं म्हणणारे देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते असताना करत नव्हते का? किंवा आत्ता जर असते विरोधी पक्षनेते त्यांनी राजकारण केले नसतं का? म्हणजे आपण राजकारण करायचं दुसऱ्यांनी करू नये असं म्हणायचं। हा जो देवेंद्र फडणवीस यांचा लबाडी, ही सगळी जी लबाडी आहे, चलाखी आहे, ही कुटीर नीती आहे, ही सर्वांनी लक्षात ठेवली पाहिजे। मी पुन्हा एकदा मागणी करतो की देवेंद्रजींनी राजीनामा दिला पाहिजे गृहमंत्रीपदाचा, गृहमंत्रीपदाचा, बाकी खाती स्वतःकडे ठेवू शकतात। दुसरी गोष्ट अशी की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची मराठा आरक्षण न मिळण्याची मध्ये त्यांचंसुद्धा जबाबदारी येते। ठाकरे यांना ते टिकवता आलं नाही असं म्हणायचं असेल तर यांची सुद्धा जबाबदारी त्याच्यामध्ये येते। पण उद्धव ठाकरे यांनी आज देवेंद्र फडणवीसांची यांचं ज्ञान जे आहे ते तोकडं पडतं आहे आणि मंत्रालयाच्या जवळपासही फेवकण्याची त्यांची लायकी नाही असंही उद्गार त्यांनी काढलेले आहे। उद्धव ठाकरे यांनी सॉलिड सुनावलेले आहे त्यांना आणि उद्धव ठाकरे सध्या तुफान आहे, ऐकायला तयार नाहीत ते, धडाधड चेंडू टोलवत आहेत ते। म्हणजे कुठल्याही महाराष्ट्रात काहीही झालं तरी उद्धव ठाकरे यांची ती जबाबदारी असं म्हणायचं हे अत्यंत चुकीचं आहे। तुमच्याकडे आता सरकार आहे, मराठा समाजाचे प्रश्न तुम्ही सोडवा आता। आणि जे आज मनोज जे उपोषणाला बसलेले आहेत त्यांनी सांगितलं की तुम्ही जी समिती नेमून काहीही केलं नाही एकनाथशी हे लक्षात ठेवा तुम्ही, त्याबद्दल बोला तुम्ही, तुम्ही काहीच केलं नाही त्याच्याबद्दल, काही हालचाल केली नाही, ही तुमची अकार्यक्षमता आहे मुख्यमंत्री महोदय। आणि मी सर्व ते काय ते आम्ही सगळं करू असं एक जनरल एक स्टेटमेंट करायचं, मराठा आरक्षणासाठी आम्ही काहीही पाहिजे ते करू, काय करताय तुम्ही मराठा काय करणार? कायदेशीर काय जे का गोष्टी करायच्या आहेत, घटनात्मक गोष्टी करायच्या आहेत, ते मुख्यतः केंद्र सरकारने करायचं हे लक्षात ठेवा। लोकांना आणि मराठा समाजाला फसवू नका शिंदे फडणवीस अजितदादा। आणि माफी मागायची असेल, क्षमा मागायची असेल तर ती प्रामाणिकपणे मागा, इतरांवर हेतवारोप करून स्वतःची जबाबदारी, स्वतःच्या जबाबदारीमधनं
बाहेर जाऊ नका तुम्ही, तुमची जबाबदारी स्वीकारा आणि प्रामाणिकपणे माफी मागा, माझी चूक झाली बाबा, हे तुम्ही करत नाही आहात, देवेंद्र फडणवीस सुधारा आता लवकर, नाहीतर लोकांचा क्षोभ तुमच्या विरुद्ध वाढत जाईल, एवढंच सांगतो आणि इथेच थांबतो.